पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या MIDC असलेल्या लोटे MIDC मध्ये आज अचानक रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीचा चेंबर ओव्हरफ्लो झाल्यामुळे रासायनिक सांडपाण्याचा अक्षरशः फवारा उडताना पाहायला मिळाला. लाखो लिटर रासायनिक सांडपाणी परिसरामध्ये पसरलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण झालंय. तसेच परिसरात उग्र वास देखील पसरला होता. चेंबर ओव्हरफ्लो होऊन अनेक वेळा रासायनिक सांडपाणी उघड्यावर जातं आणि मोठ्या प्रमाणावर प्रदूषण निर्माण होते. आजूबाजूचे पाण्याचे स्रोत देखील दूषित होतात, तसेच पर्यावरणाला देखील मोठी हानी होते. अशा वारंवार घटना होत असून पुन्हा एकदा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळालं. MIDC तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता ग्रामस्थांमधून होतीये. मी बाबर चंद्रकांत काते लोटेमाल येथे मी राहतो. माझे या ठिकाणी भातशेती आहे. आज जवळजवळ 10-15 वर्ष आम्ही या MIDC च्या ड्रेनेजच्या ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्यामुळे नापीक झालेले आहे. याकडे शासनाकडे वारंवार विनंती करून MIDC चा अधिकारी एकही याकडे लक्ष देत नाही. भर उन्हाळ्यामध्ये जर चेंबरची ही परिस्थिती असेल तर पावसाळ्यात आम्ही इथल्या शेतकऱ्यांनी काय भोगलं असेल हे आमच्या आम्हालाच माहिती आहे. आज आम्हाला शेतीपासून वंचित जावं लागतोय. निव्वळ कुणाचे आहे तर MIDC च्या बेजबाबदार अधिकार हे याकडे लक्ष देत नाही. याच्यामुळे कंपनीवाले वाटेल ते करतायत. त्यांच्या मनमरी कारभाराला आम्ही कंटाळून अक्षरशः आम्ही शेती करायची तर सोडून दिली नाही, पण आमचे नुकसान भरपाई कोण देणार आहे? आज ड्रेनेज लाईन वारंवार ओव्हरफ्लो होते. त्याच्याकडे शासनाचं लक्ष नाही, MIDC च्या अधिकाऱ्यांचं लक्ष नाही, CDPC चं लक्ष नाही, कोणीही या ठिकाणी लक्ष द्यायला कबल नाही. आम्हाला या पिण्याची पाण्याची समस्या निर्माण झाली. आमचे विहिरी खराब झालेले आहेत. विहिरी त्या ठिकाणी बघायला गेलं तर पाणी खराब झालेलं आहे. तिथे आमची वाईट परिस्थिती आहे. झाड माड एक टिकत नाही. याच्याकडे शासनाने लक्ष द्यावं, MIDC च्या अधिकाऱ्यांना लक्ष द्यावं आणि इथल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, हीच आमची विनंती आहे. आणि अशा कारखान्याला MIDC पाठीशी घालते, MIDC अधिकारी पाठीशी घालतात. इथे बोलवले तरी अधिकारी यायला कबूल नाही. कंपनीचा पंचनामा करा, तो पंचनामाही करायला तयार नसतात. लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. भर उन्हाळ्यामध्ये इथले चेंबर, सांडपाण्याचे चेंबर हे ओव्हरफ्लो होत आहेत आणि त्यामधून अतिशय घातक असं रासायनिक सांडपाणी इथं जात बाहेर फेकलं जात आहे ओव्हरफ्लोमधून. आणि हे सर्व इथल्या नैसर्गिक जलस्रोतांना, इथल्या नदी नाल्यांना मिळत आहेत. आणि हे रासायनिक घाण सांडपाणी हे नदी नाल्यांमध्ये मिसळून इथल्या पर्यावरणातील नैसर्गिक जलस्रोत हे दूषित होत आहेत. आज आपण इथं पाहू शकतोय माझ्या पाठीमागे इथे हा चेंबर कसा ओव्हरफ्लो होऊन गेलेला आहे. समोर 1 तासापूर्वी जो ओव्हरफ्लो होत होता त्याचीसुद्धा आपण इथे लाईव्ह दृश्य पाहू शकत होतात. आणि आता इथे पुन्हा आपण आलेलो आहोत. हे असंच 12 महिने चालू असतं भर पावसाळ्यात उन्हाळ्यात. आता तर 42 डिग्री टेम्परेचर असताना सुद्धा ही परिस्थिती आहे. ग्रामस्थांचा असा आरोप आहे की MPCB, CETP, MIDC आणि हे कारखानदार हे आपापसात हातमिळवणी करून इथल्या पर्यावरणाचं आणि शेतीचं जाणून बुजून नुकसान करण्याचं ठरवलेलं आहे आणि यांच्यावर कडक कारवाई करावी, शासनाने कडक कारवाई करावी अशी इथल्या ग्रामस्थांची मागणी आहे. माझे कोकणसाठी ज्ञानेश्वर रोकडे, लोटे. Thank you.